प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे लागलीच ऍक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहेत. खडसे सोमवारी जळगावात दाखल झाल्यानंतर तळोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहर प्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बीके पाडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राजेंद्र वाघ, राजरत्न बिरारे, रोहित ढोरे आदींच्या शिष्टमंडळाने खडसेंची भेट घेतली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत भाजप तसेच इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नावावर चर्चा झाली. लवकरच नंदुरबार जिल्हा हा राष्ट्रवादीमय होईल असे सांगत माजी आमदार पाडवींनी उत्सुकता ताणून धरली. आता आम्ही जिल्ह्याच्या वतीने नाथाभाऊंच्या आम्ही स्वागताला आलो. जिल्ह्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलं, भाऊ आता आपले पाठीराखे म्हणून राष्ट्रवादीमध्ये आलेलं आहे. ते जे मागचे जुने सगळे जे कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे त्यांचे सगळ्यांचे म्हणणं होते सतीच्छा भेट आपण नाथाभाऊंची घ्यावी म्हणून आम्ही इथे जळगावला आलो. सही घेणारे भाजपला मोठा खिंडार. संघटनात्मक चर्चा केली आम्ही की बस संघटना बांधायची असेल तर आपलं मार्गदर्शन हवं, तर ते सगळं निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी तुम्ही उभी करा आणि नंतर मग पुढचे काय करायचे तर आपण कोणते मतदारसंघ लढायचे किंवा नाही लढायचे ते आपण आघाडीच्या मार्फत ठरवू म्हणे. पण साहेब, तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी प्रवेश केला त्यानंतर तुम्ही भाकीत वर्तवलं होतं की नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा आता राष्ट्रवादीमय नंदुरबार जिल्हा होईल, त्या अनुषंगाने काही बडी नावं सांगता येतील? नाही, अशी फार मोठी नावं आहे परंतु आज ते सांगता येत नाही. ज्यावेळेस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमचे नाथाभाऊ येतील त्यावेळेस त्या लोकांच्या प्रवेश होण्याची शक्यता आहे. कमीत कमी अजून एक महिना लागेल. अध्यक्ष फिरतील, आमचे दौरे लागतील आणि मोठी लिस्ट आहे ती. तसं नाही म्हणजे नाही, आहेच मोठी लिस्ट, परंतु ती सगळं जी कोणती नावं येणार आहे ती आयाराम गयाराम नको. नगरपालिका आहे आमच्या भाजपाच्या. माझ्या कार्यकाळामध्ये तळोदा नगरपालिका घेतली, आपण शहादा नगरपालिका घेतली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हे कंप्लीट राष्ट्रवादीमध्ये येतील आणि आघाडीमार्फत निवडणूक लढव. आता खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष खडसे यांच्या संपर्कात असल्याने खळबळ उडाली आहे. खडसेंचे पहिले लक्ष जिल्हा परिषद असल्याचे संकेत या निमित्ताने मिळत आहेत. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी.